दिव्यांगांमधून मोठे उद्योजक घडावेत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी गगन भरावी घ्यावी यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग रोजगार मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्यात जिल्ह्यातील साडेसहाशेहून अधिक दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होते जिल्ह्यातील अठरा वर्षावरील अंध मतिमंद कर्णबधीर अस्थिव्यंग अशा प्रवर्गातील कुशल अकुशल शिक्षित प्रशिक्षित दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित या मेळाव्यात एकशे एकावन्न एक कंपन्यांनी सहभाग घेतला होता मेळाव्याचं उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यात बोलताना नामदार सतेज पाटील यांनी दिव्यांगांप्रती कोल्हापूर जिल्हा नेहमीच मैत्रीपूर्ण राहिला असल्याचं सांगितलं कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे इथं समतेची शिकवण आहे दिव्यांगांमधून मोठे उद्योजक घडावेत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घ्यावी यासाठी संधी उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध आहे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे प्रश्न शंभर टक्के सुटतील असा विश्वास नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय खासगी आस्थापनांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसंच शासकीय योजनेतून एकही दिव्यांग बांधव वंचित राहू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना नामदार पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण उद्योजक अतुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात नामदार पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांग बांधवांना साहित्याचं वाटप करण्यात आलं या मेळाव्याच्या निमित्तानं दिव्यांगांनी तयार केलेल्या हस्तकलेचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांनी दिव्यांग बांधवांच्या मुलाखती घेतल्या यात साडेसहाशेहून अधिक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला यावेळी समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने सभापती रसिका पाटील प्रसाद खोबरे सुभाष सातपुते महेश चौगुले विजयसिंह माने अमर पाटील सतीश कुर्णे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी खासगी कंपन्यांचे अधिकारी दिव्यांग बंधू भगिनी आणि पालक उपस्थित होते